पुन्हा घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात आजपासून 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे नगरमध्ये सुद्धा शाळा सुरू झाल्यात. 2045 शाळांपैकी 183 शाळा या सुरू करण्यात आल्या. अमरावतीमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळून शाळेला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील 748 शाळांपैकी 337 शाळा सुरू करण्यात आल्यात. आज तब्बल 1.5 वर्षानंतर शाळेची घंटा वाजल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. गोंदियातही आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. जिल्ह्यातील 372 शाळांपैकी 142 शाळा सुरू झाल्यात. यावेळी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊनच त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आलाय. 8वी ते 12वीचे वर्ग आजपासून सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शासनाच्या आदेशानंतर राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शाळेची घंटा वाजली आहे. नंदुरबार मध्ये सुद्धा शहरी भागासह ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्यात. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 339 शाळांमध्ये 90,000 अधिक विद्यार्थी आहेत. जवळपास वर्षभरानंतर शाळा सुरू झाल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांमध्ये आजपासून शाळा सुरू करण्यात आल्या. धुळे तालुक्यामध्ये नगावमध्ये सुद्धा अण्णासाहेब द वा पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज सकाळपासून शाळेकडून विद्यार्थ्यांच्या संदर्भातील सगळं काळजी घेण्यात येते आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित असल्याचं दिसून आलं. तसंच शाळा प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत या शाळा सुरू करण्यात आल्या. राज्यात शाळा एकीकडे सुरू झाल्यात, दुसरीकडे मात्र जालना जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये शाळा सुरू करण्याचा ठराव नसल्यानं शाळा बंद असल्याचा प्रकार आहे. सकाळपासून विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत आलेत, मात्र फक्त एका ठरावामुळे या शाळा बंद ठेवण्यात आल्यात. कोरोनाचा एकही रुग्ण गावात नसताना यादीमध्ये गावाचं नाव असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून शाळा बंद ठेवण्यात आल्या. नांदेडमध्ये काँग्रेसने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा काढला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चादरम्यान माजी महापौर अब्दुल सत्तार बसलेली रिक्षा उलटलेली आहे, त्यात काहींना मुकामार लागला. या घटनेची चांगली चर्चा शहरामध्ये रंगली होती. त्यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसच्या मोर्चादरम्यान बैलगाडी तुटल्याची घटना घडली होती. महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाले. मुंबईमध्ये हँगिंग गार्डन काँग्रेसच्या सायकल रॅलीला सुरुवात झालेली आहे. ही सायकल रॅली राजभवनावर धडकणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल काँग्रेस आंदोलन करते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला खड्ड्यात गाडून घेत आंदोलन करण्यात आलं. भर पावसात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2019-20 वर्षातील सोयाबीन पीक विमा देण्यात यावा, या ही आणि अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. गेल्या 2.5 महिन्यांपासून दर दिवसाआड किंवा सलग पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज पुन्हा इंधनाचा दर वाढलाय. पेट्रोल 34 तर डिझेल 16 पैशांनी महागलंय. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 107.54 रुपयांवर पोहोचलाय. तर प्रति लिटर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईमध्ये वर्षभरामध्ये पेट्रोल डिझेल दरात तब्बल 40% भडका उडालाय. पश्चिम बंगालसह 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढीला सुरुवात झाली. देशात इंधनाचे दर 99 विक्रमी उच्चांक गाठत असताना सरकार मात्र ढिम्म बसल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार काहीच करत नसल्यानं सर्वसामान्यांचं देखील संताप आता वाढू लागलाय. लोकांचा वाढता आक्रोश पाहून नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी तेल उत्पादक राष्ट्रांशी संपर्क साधायला सुरुवात केल्याची माहिती आहे. हरदीपसिंह पुरींनी गेल्या आठवड्यात कतारच्या ऊर्जामंत्र्यांना फोन केला होता आणि बुधवारी यूएईचे सुलतान अहमद अल जाबेर यांच्याशी चर्चा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलंय. गेले 4 दिवस कोसळणाऱ्या या पावसानं अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालंय. सततच्या पावसानं सर्व मार्ग पाण्याखाली गेले तर बागायतिठा इथल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गासह रत्नागिरीमध्ये सुद्धा नद्यांना पूर आलाय. तर आजही सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
सह्याद्री पट्ट्यामध्ये चांगला पाऊस होतोय, त्यामुळे तळकोकणासाठी समाधानकारक बाब आहे. सिंधुदुर्गातले 14 लघु पाटबंधारे प्रकल्प आणि कोरले सातांडी मध्यम प्रकल्प 100% भरलाय. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 370.52 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 82.82% भरलेलं आहे. रत्नागिरीमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार सरी कोसळताना पाहायला मिळतात. सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर पाहायला मिळतोय. 16 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी शिरून पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलाय. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरामध्ये यंदा जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस होतोय, त्यामुळे जिल्ह्यातला आडो प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलाय. रिसोड शहर, शिरपूर, रिडत, खंडाळा, बोराळा गावाला पाणी पुरवठा करणारा लघु प्रकल्प भरून वाहू लागल्यामुळे या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. बुलडाण्यामध्ये खडकपूर्णा कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसलंय, त्यामुळे या परिसराला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं नष्ट झाल्यात. 14-15 वर्षापासून खडकपूर्णा प्रकल्पाचा उजवा कालवा ठिकठिकाणी फुटलाय. अशात कालव्यातील पाणी परिसरातील शेतात साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. याबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.